नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत भाऊसार स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल विनीत स्टॉक वर। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा उद्रेक जबरदस्त वाढलेला आहे। तुम्ही बघू शकत असाल तर बरेचसे शाळा कॉलेजेस सुद्धा बऱ्याच ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे। पश्चिम बंगाल, दिल्ली या ठिकाणी सुद्धा शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात आलेले आहे। मग महाराष्ट्रात सुद्धा तीच कंडिशन आहे। तुम्हाला माहिती असेल की पुण्यामध्ये सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थी सापडले, नागपूरमध्ये सापडले, नाशिकमध्ये सापडले। आणि आता तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, तुम्हाला माहिती असेलच की आपले काही राजकीय नेते यामध्ये सुप्रिया सुळे आणि आपल्या राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षताई गायकवाड आणि त्यासोबतच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री प्राजक्त तानपुरे सर यांना सुद्धा कोरोनाची लागण झालेली आहे। म्हणजे जर समजा हे मोठे मोठे नेता लोक जर समजा सेफ नाहीये, मग विद्यार्थ्यांचं आयुष्य धोक्यात का म्हणून टाकताय? तर याबद्दल उदय सामंत सरांना प्रश्न विचारला गेला होता की सर, तुमची जी पण काही मीटिंग वगैरे झाली होती, या मीटिंगमध्ये नेमके काय निर्णय झाले? तर या निर्णयावर उदय सामंत सरांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली हे सुद्धा आपण बघूया। आणि येणाऱ्या 2 दिवसांमध्ये एक मोठा निर्णय होणार आहे शाळा आणि महाविद्यालयांबद्दलचा। 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट, वयोवर्ष 15 ते 18च्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची सुरुवात आजपासून झालेली आहे। तर विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं। तुम्हाला cowin.in वर आपले रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि आपला लसीचा डोस हा बुक करायचा आहे। एक कुलगुरू महोदयांबरोबर बैठक झाली, त्याच्यामध्ये आम्ही निर्णयापर्यंत आलो नाही। आज खरं आम्ही आज परत एकदा बैठक घेणार होतो, पण कुलगुरू महोदयांनी सांगितलं की 2 दिवसांमध्ये घेऊया। विशेषतः ती जी बैठक होणार आहे ते सगळे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि कुलगुरू अशी बैठक ती होणार आहे 2 दिवसांमध्ये। आणि त्याच्यामध्ये निर्णयाप्रत यावं लागेल असं कुलगुरूंचं काही ठिकाणचं म्हणणं आहे। विद्यार्थ्यांचा देखील, पालकांचा देखील कल ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे याच्यावर देखील चर्चा जोरदार सुरू झालेली आहे। आपण जर करोना पसरण्याचा वेग जर बघितला तर तो फार मोठ्या पद्धतीनं आहे पहिल्या दुसऱ्या लाटेपेक्षा। तर काहीतरी निर्णय घ्यावे लागतील, विद्यार्थ्यांच्या संरक्षणाचे घ्यावे लागतील, पालकांच्या संरक्षणाचे घ्यावे लागतील, पण ते काय घ्यायचे ते अजून आम्ही ठरवलेलं नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की बऱ्याचशा ठिकाणी कॉलेजचे हॉस्टेल, कॉलेजचे वसतिगृह सुरू करण्यात आले होते, पण त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहे। चला तर ही बातमी बघून घेऊया। नाशिकमधून बातमी येते, नाशिक शहरातल्या मुलींच्या वसतिगृहातल्या 17 विद्यार्थ्यांनी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या। पंचवटीमधल्या KBH दंत महाविद्यालयातल्या विद्यार्थिनींना कोरोना झालाय। शनिवारी 52 विद्यार्थिनींचे स्वॅब घेण्यात आले होते, त्यापैकी 17 जणींना कोरोना झालाय। सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांना वसतिगृहातच विलगीकरणात ठेवण्यात आलंय। महाविद्यालय इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील करण्यात आली। तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या सर्व काही एज्युकेशनल रिलेटेड आजच्या बातम्या। आणि जसं काही नवीन अपडेट वगैरे येईल, नवीन काही बातमी वगैरे येईल, या सर्वांचं कंबाईन मी तुमच्या समोर घेऊन येत राहील, जेणेकरून तुमचा वेळ सुद्धा वाचेल आणि तुम्हाला योग्य ती न्यूज ही मिळत राहील। चला तर मग भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद। आणि अशाच नवनवीन अपडेट साठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन वर प्रेस करा। तर आज आपण बघणार आहोत भारतातील सर्वोत्तम टीचिंग ऍप फिलो ऍप, ज्यामध्ये तुम्ही इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना दिवसातून फक्त 4 तास शिकवून महिन्याला 20,000 रुपयांपर्यंत कमावू शकतात। या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही हव्या त्या वेळेमध्ये काम करू शकतात आणि विद्यार्थ्यांनी जे पण काही प्रश्न विचारले आहे त्यांची उत्तरे देऊन, त्यांची उत्तरे त्यांना समजावून तुम्ही महिन्याला 20,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा कमवू शकतात। तुम्ही दिवसामधून हव्या त्या वेळेमध्ये तुमचे आवडते विषय निवडून त्या विषयांबद्दलची सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन पैसे कमवू शकतात। यामध्ये वेळेची लिमिट नाही किंवा पैसे कमावण्याची सुद्धा लिमिट नाही। तुम्हाला फक्त विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना समजावून सांगायची आहे। मग आता जास्त वेळ न घालवता आत्ताच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा आणि इन्स्टॉल करा फिलो ॲप आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP व्हेरीफाय करा आणि त्यामध्ये साइन अप केल्यानंतर तुम्ही तुमचे आवडते विषय निवडून घ्या। त्यामध्ये तुम्हाला फक्त एक छोटासा व्हिडिओ इंट्रोडक्शन म्हणून तुम्हाला सेंड करावा लागेल आणि त्यानंतर एक छोटासा डेमो क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला द्यावं लागेल। हे झाल्यानंतर 48 तासानंतर तुमची प्रोफाईल ऍक्टिव्ह होऊन जाईल आणि मग ज्या वेळेला तुम्हाला जमेल त्यावेळेला लाईव्ह येऊन तुम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतात। आणि जेवढे तुम्ही प्रश्न द्याल, जेवढे विद्यार्थ्यांसोबत तुम्ही बोलाल, तेवढं तुमचं पेमेंट वाढत जाईल। आणि अशा प्रकारे एखाद्या महिन्यात जी पण काही तुमची अर्निंग झाली असेल ती तुमच्या पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला तुमच्या अकाउंट मध्ये येऊन जाईल। तर लवकरात लवकर डाउनलोड करा फिलो ट्यूटर।